संपूर्ण विश्वामध्ये आज आदिवासी दिवस साजरा केला जातो आणि त्या निमित्ताने या देशामध्ये कोरोना सारखी महामारी असताना शासनाच्या नियमाच्या अधीन राहून शासनाच्या आदेशानुसार आपण जो मोठ्या स्वरूपामध्ये कार्यक्रम करत होतो तो कार्यक्रम या वर्षी आपण पोस्टपोन केला, रद्द केला आहे आणि शासनाच्या नियमाच्या अधीन राहून आपण कोर कमिटीच्या वतीने पुष्प अर्पणाचा कार्यक्रम, प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आपण घेतलाय आणि या कार्यक्रमाला कोर कमिटीच्या वतीने आम्ही आमंत्रित केलं. या तालुक्याचे आमदार आदरणीय शिरीषदादा नाईक साहेब ते सुद्धा आपल्यामध्ये हजर आहेत. आपल्या सर्वांचे लाडके युवा नेते आदरणीय भरतभाऊ साहेब ते सुद्धा हजर आहेत. तालुक्याचे तहसीलदार आदरणीय कुलकर्णी साहेब ते सुद्धा हजर आहेत आणि आपल्या तालुक्याचे पी आय बापकर साहेब हे सुद्धा आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिल्याबद्दल मी कोर कमिटीच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. क्रांतिवीर बिरसा मुंडा की क्रांतिवीर खाजा नाईक की क्रांतिवीर कंडे मामा की आदिवासी दिवस आणि क्रांती दिवस या निमित्त आपण सर्व इथं जमलेलो आहोत. आज सकाळपासून दोन तीन ठिकाणी आपण प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम केलेला आहे आणि शासनाचे जे मार्गदर्शक तत्व आहेत त्या तत्वांचं पालन करून अत्यंत शांततेत कोर कमिटीने आज काय निर्णय घेतला कार्यक्रम साजरा करायचा प्रतिमा पूजनाचा त्याबद्दल मी कोर कमिटीच्या सर्व सदस्यांचे धन्यवाद देतो आणि शांततेत कार्यक्रम पार पडला त्याबद्दल सर्व प्रशासनाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. सर्व आदिवासी बांधवांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द धन्यवाद. शब्दाचं येते आदिवासी गई सर्वांना सोबती, आदिवासी गई सर्वांना सोबती. याचा अर्थ असा होतो की ज्यावेळेस आदिवासी हा पहाडाच्या पायथ्याशी राहणारा फक्त आदिवासी आहे आणि त्या ठिकाणी फक्त राहत नाही तर जल जमीन जंगल तसंच पशुपक्षी प्राणी किडे मुकडे पृथ्वीवर जे काही जीवसृष्टी आहे त्याचे रक्षण करण्यासाठी आदिवासी खरा जे जंगल आणि पाण्याचं विश्व सांभाळतंय आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना आयुष्य त्या ठिकाणी आनंददायी घेण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी जे स्वास्थ्य मिळते ते माझ्या मते तरी म्हणतो आदिवासी जे निसर्गाचं पालन करून देखभाल करताय आणि त्याचं आनंद सुख शांती एक मानवालाच नाही तर जे काही पृथ्वीवर जीवनसृष्टी आहे त्याला देण्यासाठी सगळ्यात मोठा हातभार हा आदिवासी लोकांचा आहे. एवढेच बोलून मी माझे दोन शब्द म्हणतो. आपण या ठिकाणी जमलेलो आहोत मंचावरील सर्व मान्यवर समोर बसलेले मान्यवर त्यांनी या देशासाठी आवाज दिली त्या सर्व क्रांतिवीरांना नमन करतो आणि या करोनाच्या काळामध्ये जे आपल्यात नाहीत त्यांना सुद्धा स्मरण करतो की बरेचसे आपले नाते होते मित्रमंडळी किंवा भावाचे परिवारातले सदस्य ज्यांनी वेळोवेळी या उत्सवामध्ये सहभाग घेतला हिरिरीने भाग घेतला त्यांची सुद्धा आठवण आपल्याला केल्याशिवाय राहत नाही त्यांना सुद्धा स्मरण करतो आणि आजच्या या आदिवासी दिनानिमित्त आपण सर्व नवापूर तालुक्यातनं उत्सव समितीने एकत्रितरित्या येऊन पुनश्च एक शासनाचा निर्बंध लावलेला असताना छोटेखाने आपण कार्यक्रम केले शासनाने तो कार्यक्रम आम्हाला करण्याची परवानगी दिली
त्यांनीमुळे शासनाचे मी आदिवासी कार्यकर्ता म्हणून त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो।